कडे जैन हातेकर सर याच्यातला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्सचा जो मुद्दा जो खरं म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने समोर येतोय त्याच्यामध्ये काही चेंजेस तुम्ही बघताय सध्या तरी मला वाटत नाही त्याच्यामध्ये खूप चेंजेस होतील पण लेट अस सी कारण सध्या परिस्थिती इतकी डायनॅमिक आहे की पुढे स्पष्ट होईल ते खरं सर जो मुद्दा म्हणला त्याची एक दुसरी बाजू लक्षात घेऊ सरांच्या मताशी मी पूर्णपणाने सहमत आहे की निदान या अर्थसंकल्पामध्ये जो तासाभरात यायचा त्याच्यात सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्सच्या दरामध्ये सर आ, सरकार हात लावेल असं झालं तर फारच मोठं पाऊल होईल पण माझी स्वतःची ती अपेक्षा नाही याचं एक अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे आपण अगदी अलीकडच्या काही दिवसांमध्ये पाहिलं की सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स मधनं सरकारला गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प मांडत असताना जे बजेट इस्टिमेट होतं किंवा नंतर जे सुधारित आणि वाढीव पातळीवरचं रिव्हाइज इस्टिमेट आलं त्याच्याही पेक्षा जास्त रक्कम पंधरा जानेवारीच्या आत मिळाली आणि करोना नंतरच्या काळामध्ये सरकारचा इतर गोष्टींवरचा खर्च वाढत असताना आणि त्या प्रमाणात जीएसटीचा अपवाद वगळला तर इतर काही उत्पन्न कमी होत असताना सेक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स सारखा एक रकमी आणि विशिष्ट तारखेला नव्हे तर सतत मिळणारा असा जो कराचं उत्पन्न आहे कोणतंही सरकार ते आत्ता त्याच्यामध्ये चालढकल करेल असं मला वाटत नाही गोखले सरांकडे